बी एफ ए बी एफ ए म्हणजे काय बी एफ एसाठी पात्रता काय असायला हवी बी एफ ए कोणत्या कोणत्या महाविद्यालयात करायला हवी किंवा कोणते कोणते महाविद्यालय बेस्ट आहेत आणि बी एफ ए नंतर नोकऱ्यांच्या संधी हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अशोक पारखे आपल्या सपोर्ट मायआड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण सांगू इच्छितो की आपण जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लगेच पोहोचतील ठीक आहे तर आपण आपल्या विषयाकडे वळूया आता बी ए पी आपण ज्या पद्धतीने बारावी केल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो मग ते आर्टमध्ये असो किंवा सायन्समध्ये असो किंवा कॉमर्समध्ये असो जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो तेच ग्रॅज्युएशन आपण आर्ट फील्डमधून जर कम्प्लीट जर केलं तर ही ही जी डिग्री ती बी एफ ए म्हणजेच यालाच आर्ट अंडर ग्रॅज्युएशन डिग्री म्हणतात म्हणजे बी एफ ए म्हणजे हे पण एक ग्रॅज्युएशन आहे आपण आर्ट फील्डमधून करू शकतो तर यासाठी आपल्याला काय पात्रता असायला हवी तर पात्रता जी आहे ती म्हणजे बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावी फक्त उत्तीर्ण असून उपयोग नाही तर त्यासाठी चांगले मार्क्स देखील पाडणं आवश्यक आहे त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के गुण आवश्यक आहे किमान आवश्यक आहे जर आपण चांगले जर मार्क्स पाडलेले असले तर आपल्याला पुढे प्रवेश घेण्यासाठी अडचण येत नाही आणि हे झालं बारावीचं यानंतरहून आपल्याला बी एफ ए कसा करायचं तर बी एफ ए करण्यासाठी आपण जिथे कॉलेज आहे त्या ठिकाणी आपण जाऊन प्रवेश परीक्षा थ्रो आपण ॲडमिशन घेऊ शकता प्रवेश परीक्षा होते ती प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आपल्याला आपल्या रि बारावीचे मार्क्स पर्सेंटेजचा आपण त्या ठिकाणी विचार केला जातो ते जर आपले जर पर्सेंटेज जर जर साठ ते सत्तरच्या दरम्यान असेल तर आपल्याला लगेच परीक्षेसाठी बसू शकतो आपण कमी असेल तर अडचण निर्माण होऊ शकते त्यासाठी आपल्याला बारावीला चांगले मार्क्स चांगले टक्केवारी मिळणं आवश्यक आहे ठीक आहे तर बी एफ ए हा काही ठिकाणी तीन वर्षाचा आहे तर काही ठिकाणी चार वर्षाचा आहे हा साधारण चारच वर्ष धरून चालायचा आहे बी एफ पी हा चार वर्षाचा कोर्स आहे ठीक आहे तर आपण बी एफ एमध्ये दोन साईट पडतात त्या कोणत्या ते म्हणजे विज्युअल आर्ट्स आणि दुसरी ती परफॉर्मिंग आर्ट्स आता व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे काय जे दिसणारे जे आहेत दिसणारी जी कला आहे ती व्हिज्युअल आर्ट्समध्ये येते त्यामध्ये आपण पेंटिंग माणूस नसला आर्टिस्ट नसला समोर तरी आपण पेंटिंग जर काढलेलं असलं तर ते बघू शकतो शिल्पकला माणूस नसला पण त्याची जी कला आहे मूर्ती आहे ती आपण बघू शकतो म्हणजे शिल्पकला त्यामध्ये लिटरेचर झालं फोटोग्राफी झालं हे व्हिज्युअल आर्ट्समध्ये येतात काय येतं व्हिज्युअल आर्ट्समध्ये आपल्या लक्षात आलेलंच असेल पहिलं जे आहे ते पेंटिंग ओके फोटोग्राफी स्कल्पचर म्हणजे शिल्पकला आणि लिटरेचर हे जे आहेत विज्युअल आर्ट्समध्ये आहेत आणि जे परफॉर्मिंग आर्ट्स आहे दोन नंबरची जी साईट आहे ती परफॉर्मिंग आर्ट्स आता परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आप आपल्याला ॲक्टर ॲक्टिंग यायला हवी दुसरी जी आहे ती म्हणजे सिंगिंग तिसरी जी आहे ती म्हणजे डान्सिंग आणि अशा पद्धतीने थिएटर शो अशी जी कला आहे ती परफॉर्मिंग आर्ट्समध्ये येते आता आपल्याला हे जे कोर्स करायचे आहेत आपल्याला बी एफ ए जे कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी काय स्किल असायला हवं तर कम्युनिकेशन स्किल असायला हवं ड्रॉइंग स्किल असायला हवं ॲक्टिंग स्किल असायला हवं आपल्याला जो क्षेत्र निवडायचं त्याचं स्किल असायला हवं आणि मिळून आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते म्हणून आपल्याला हे स्किल असणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपण बघणार आहोत बी एफ एसाठी असणारे कॉलेजेस जे महत्त्वाचे जे टॉप कॉलेज आहे ते, आपली ले ले ते मी आपली यादी काढलेली आहे ते आपण मी तुम्हाला वाचून सांगतो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बी ए पी ए कोणत्या विषयात करू शकतो हे आपण आप पहिल्यांदा समजून घेऊ मगच आपण कॉलेजची नावं घेऊया ठीक आहे तर बी ए करण्यासाठी आपण ग्राफिक डिझाईनमध्ये करू शकतो ज्यांना आवड आहे ग्राफिक डिझाईनची तर ते, ते ग्राफिकमध्ये करू शकतो इलुस्ट्रेशन फोटोग्राफी ज्यांना फोटोची आवड आहे ते फोटोग्राफीत पण करू शकता प्रिंट मेकिंग म्युझिक ड्रामा अँड थेटर डिजिटल आर्ट्स कॅलिग्राफी कार्टूनिंग डान्स क्लप्चर आणि पेंटिंग ॲप्लाइड आर्ट्स प्लास्टिक आर्ट्स पोटेरी अँड सिरेमिक आर्ट्स टेक्सटाइल डिझाईन या हे जे विषय आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकतो ठीक आहे हे विषय झाले आपल्याला यापैकी जे आवड असेल तो आपण सब्जेक्ट जर निवडून जर आपण जर त्याच्यावरती इंटरेस्ट असेल तर आपण बी एफ ए करू शकतो म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकतो ठीक आहे तर याच्यासाठी जे असणारे जे कॉलेज आहे त्याची यादी आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे छत्रपती शाहू महाराज युनिव्हर्सिटी चंदीगड युनिव्हर्सिटी बिहारी वाजपेयी हिंदी युनिव्हर्सिटी एन आय एम एस युनिव्हर्सिटी पटना युनिव्हर्सिटी पंजाब युनिव्हर्सिटी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी एमई टी युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी महात्मा गांधी काशी विद्यापीठ जमिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे टॉप दे आपल्या भारत देशातील टॉप युनिव्हर्सिटी आहेत जे बी ए करण्यासाठी चांगले आहेत आणि आपण या व्यतिरिक्त पण दुसरे महाविद्यालयात आपण इंग्रज बी एफ ए करू शकतो ठीक आहे असे खूप आहेत पण जे टॉप आहेत ते मी यांची यादी या ठिकाणी काढली होती ठीक आहे बी एफ ए करिअरनंतर बी ए सॉरी बी ए झाल्यानंतर करिअरचा स्कोप आणि त्यानंतर लागलेल्या नोकऱ्यांच्या संधी तर आपण कुठे कुठे जॉब करू शकतो हे बघूयात तर आपण आर्टिस्ट आर्टिस्ट बनू शकतो टीचर बनू शकतो ॲक्टर सिंगिंग पेंटर स्क्रिप्ट रायटर मल्टीमिडिया मास्टर आर्ट डायरेक्टर ग्राफिक डिझायनर ॲनिमेटर आर्ट कन्वरटे कन्वरस्टेटर कार्टूनिस्ट या पद्धतीत आपण जॉब करू शकतो आपले जे क्षेत्र आहे त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या साईटनुसार आपली जी साईट आहे त्याच्यात आपण करिअर करू शकतो ठीक आहे मला माहिती आहे की हा व्हिडिओ आपल्याला खूपच महत्त्वपूर्ण आहे ठरला असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया पुढील भागात त्या अगोदर मी आपण सांगू इच्छितो की आपण जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेला आयकन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोचतील ठीक आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत टेक केअर बाय बाय धन्यवाद